विदर्भामध्ये ऑक्सिजन नव्हतं आणि मला काही सुचत नव्हतं काय करावं. 10 दिवस जवळपास 100 पेक्षा जास्त ट्रक ऑक्सिजन आणला. ज्यावेळी मी प्रधानमंत्र्यांशी बोलवलो त्यांना विचारलं की आपल्याकडे हे नाही आहे, व्हेंटिलेटर्स नाही आहे. त्यांनी मला सांगितलं की आपको पता है क्या देश में कितने व्हेंटिलेटर्स आहेत. मुझे नहीं पता. बोले इस देश में 120 करोड़ लोग रहते हैं और देश में केवल 17,500 व्हेंटिलेटर है. त्यांनी 47,000 रुपयात व्हेंटिलेटर दिले. मला आठवतं कठीण काळ होता, विदर्भामध्ये ऑक्सिजन नव्हतं, नांदेडमध्ये ऑक्सिजन देणारा ट्रक रिकामा करून पळून चालला होता. कलेक्टरचा फोन आला मला, इटनकर, आता नागपूरचे कलेक्टर आहे, आणि मला काही सुचत नव्हतं काय करावं. विदर्भामध्ये ऑक्सिजनची कमी होती. माझ्या मनामध्ये कल्पना आली की आपण एक काम करू, आपण एअरफोर्सच्या विमानात ट्रक भरू, विशाखापट्टणमला घेऊन जाऊ आणि ऑक्सिजन आणू. मी लगेच फोन उचलला आणि चीफ ऑफ द एअरफोर्सला फोन केला की मला तुमचं विमान पाहिजे. ते म्हणाले साहेब खाली ट्रक मी घेऊन जाईन, पण ऑक्सिजनमधून भरलेला ट्रक काही आणणं आगीच्या दृष्टीने धोकादायक आहे. म्हटलं हरकत नाही, तुम्ही विमान पाठवा. म्हणजे केव्हा पाठवू? म्हटलं आत्ता 2 तासात पाठवा. साहेब म्हणे मला थोडा वेळ द्या, मी 8 तासात विमान पाठवतो. 8 तासात नागपूरला विमान आलं. रिकामे ट्रक जे होते विशाखापट्टणममधून भुवनेश्वरवरून जे तिकडनं ऑक्सिजन आपण आणायचो, मी ते दोन्ही ट्रक विमानात भरले आणि ते विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरला पाठवले आणि तिथे ऑक्सिजन भरून ते ट्रक वापस आले. पुन्हा रिकामे ट्रक विमानातून पाठवले आणि 10 दिवस जवळपास 100 पेक्षा जास्त ट्रक ऑक्सिजन आणला आणि नागपुरात आल्यानंतर तो ऑक्सिजन नांदेडपर्यंत अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम, वर्धा, यवतमाळ सगळ्या जिल्ह्यात ऑक्सिजन तो पोहोचवला. कारण आम्हाला सगळ्यांना चिंता होती की आपल्या इथल्या जनतेची ऑक्सिजनच्या विना मृत्यू झाला नाही पाहिजे. अतिशय गंभीर संकट होतं. ज्यावेळी मी प्रधानमंत्र्यांशी बोलवलो त्यांना विचारलं की आपल्याकडे हे नाही आहे, व्हेंटिलेटर्स नाही आहे. त्यांनी मला सांगितलं की आपको पता है क्या देश में कितने व्हेंटिलेटर्स हैं. मुझे नहीं पता. बोले इस देश में 120 करोड़ लोग रहते हैं और देश में केवल 17,500 व्हेंटिलेटर है. आणि कोविडच्या काळामध्ये ऑक्सिजन व्हेंटिलेटर माणसं मरायची स्थिती होती. अनेक ठिकाणी माणसं मरायची स्थिती होती. त्यावेळी मी 500 व्हेंटिलेटर विशाखापट्टणममधून तयार केले आणि 7.5 लाख रुपयाचं व्हेंटिलेटर तिथल्या MSME मेडिकल डिव्हाइस पार्क इकडं तो मीच निर्माण केला होता. ज्यावेळी मी MSMEचा मंत्री होतो त्यांना 40,000 कोटी रुपयाचं एक्सपोर्ट दरवर्षी होतं, टर्नओवर आहे. ते सगळ्यांना मी एकत्रित केलं, नाही मी तुम्हाला कधीच काही मागितलं नाही, पण तुम्ही माझ्याकरता एवढं करा की मला तुमच्या कॉस्ट प्राईजवर व्हेंटिलेटर द्या. त्यांनी 47,000 रुपयात व्हेंटिलेटर दिले. मी 500 व्हेंटिलेटर आणले आणि अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम जेवढे लोक माझ्याकडे मागायला आले त्या सगळ्या दवाखान्यामध्ये फुकट व्हेंटिलेटर पाठवले.